वृंदावर्ते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। कृष्णमूर्ति होय गे कलो आली सोय गे। कृष्णमूर्ति होय गे कलो आली सोय गे। प्राणाचा ही प्राण पाहता सुख सांगो काय गे। तुळशी माळा गळागे कस्तुरीचा टिळागे। अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपी बाळागे। गोपी बाळागे गोपी बाळागे। तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे। पितांबराची कास गे कसिली सावकाश गे। पितांबराची कास गे कसिली सावकाश गे। नारद तुम्बर गायन करती पुढ़े निज दास गे। तुळशी माळ गळागे कस्तुरी चाटळागे। अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपी बाळागे। गोपी बाळागे तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे। भक्त कृपेची माय गे मुळखो आली उठाई गे। एका जनार्दनी विटे जोडी अले बाय गे। जोडी अले बाय गे। तुळशी माळ गळागे कस्तुरी चाटळागे। अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपी बाळागे। तुळशी माळ गळागे कस्तुरी चाटळागे। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर। माऊली महाविष्णु संत श्रेष्ठ नाथ नमदेवराय आदि सर्व संत कृष्ण चरित्राला मोहून गेले। कृष्णाचं सगळंच मोहक आहे। त्याचं दिसणं असणं बोलणं चालणं खाणं पिणं त्याच्या लीला त्याच्या खोड्या त्याचं तत्वज्ञान सर्व जीवाला लालायित करणार आहे मोहून टाकणार।
आणि सर्व लीलेमध्ये रासलीला ही सर्व भगवंताच्या अवताराची एक लीलेमधली परिसीमेची लीला आहे। जीव शिवाचं ऐक्य आहे, शेवटी ऐक्यात करता सगळं आहे, सामाजिक ऐक्य, राजकीय ऐक्य, मानसिक ऐक्य। कशा करता माणूस खटपट करतो? ऐक्या करताच। सर्व ऐक्य होईल, पण जीवशिवाचं ऐक्य असून त्याची प्रतीती प्रतीत होत नाही, म्हणून जवळी आहे परिभेटेना। ती रास करण्याकरता भगवंतानी आणि गोकुळामध्ये एक अलौकिक अशी क्रीडा मांडली। अर्थात भगवंताच्या रासेमध्ये सहभागी होण्याकरता अनेक गोपिका आल्या होत्या, देव सर्वस होते, ऋषी होते, राम अवतारातले होते, श्रुती होत्या, कोण नव्हतं? सर्वच त्या लीलेमध्ये भाग घेत होते। अगदीच भक्तिरसातून सांगायचं तर पूर्ण अनुराग रससार सरोवर नमे गोकुळ, पूर्ण अनुराग रससार सरोवर, त्यामधले तरंग हे गोप आहेत, त्यामधल्या लाटा ह्या गोपी आहेत, त्यामधलं नील कमल हा कृष्ण आहे आणि त्या नील कमलातला पराग ही राधा आहे। पूर्ण अनुराग रससार सरोवर, पूर्ण अनुराग। गोकुळ कशाचं आहे, कृष्ण चरित्र कशाचं घडलं, कुठे घडलं? पूर्ण अनुराग रससार, नाही का? अनुराग म्हणजे प्रेम, अनुराग शब्दाचा अर्थ प्रेम आहे। तसं नुसतं प्रेम नाही तर पूर्ण अनुराग रससार सरोवर नमे गोकुळ। त्या सरोवरामध्ये अशा लहरी आहेत, त्याच गोपिका आहेत, तरंग आहेत, तेच गोपाळ आहेत। अनुरागावर जेव्हा एखादा तरंग उठतो, जेव्हा एखादी लहर उठते, ती तितकीच मोलाची असते। रागाची लहर निराळी, द्वेषाची लहर निराळी, मोहाची लहर निराळी, विषयांची लहर निराळी आणि अनुरागाची लहर निराळी, ऐका। म्हणून इतर ठिकाणी अनुराग असेल, गोकुळामध्ये पूर्ण अनुराग। तो अनुराग ते प्रेम पूर्णत्वाला पोचलेलं होतं, म्हणून रासक्रीडा घडली। पती पत्नीचं ऐक्य पूर्णत्वाला आल्याशिवाय एखादी नवी निर्मिती होत नाही, एखाद्या बाळाचा जन्म होत नाही। त्या अनुरागाचं ते एक व्यक्त दर्शन आहे, मिलनाशिवाय नाही। तसं जीव आणि परमात्म्यातला जो अनुराग, पूर्ण अनुराग प्रकट होतो, तो सुद्धा सहज एक लहर आहे। सहजे स्वसुखाचे नि अपारे, सुरवाडले नि अंतरे, आणि रचिला म्हणोनी बाहेर पाऊल न घाली। सहजे स्वसुखाचे नि अपारे, सहज लहरे, सहज, त्याला काही कारण आहे अशातला काही भाग नाही। आणि अशीच ही अनुराग पूर्ण रासलीला चालू आहे। पण प्रेमामध्ये कुठे का असे ना अहंकार निर्माण झाला तर तो त्रास देतो। वाईटच आहे। मी एक सांगतो, आमचे आप्पा महाराज म्हणायचे, फार सुंदर बोलायचे,
ते म्हणायचे बिब्याला जाळायला दुसरं काही लागत नाही, बिबो आपल्या तेलाने जळत असतो. तसं अहंकारी माणसाला जाळण्याकरता कुणीच लागत नाही, तो आपल्या अहंकाराने जळत असतो. त्याला जाळण्याकरता काही कुणी लागत नाही, आपला अहंकार, त्याचा अहंकार त्याला जाळत असतो सतत. कारण अहंकारी मनुष्य सतत आपला अहंकार जपत असतो की त्या अहंकाराला कुणी धक्का लावेल की काय याची त्याला काळजी असते. बरं का, जितकं जितकं तुम्ही अहंकाराला जपाल तितकं तितकं तुमचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही, लिहून ठेवा. तुम्ही म्हणाल माझा कोणी अपमान करेल तर मी संपवून टाकीन. अरे जाओ, तुम्ही संपवता संपवता त्याला संपवता संपवता तुम्ही संपवून जा. माझं बोलणं कळलं का? मोठा वाईट असतो अहंकार. वर मनुष्य जरी चांगला दिसला तरी कुठेतरी तो अहंकार दडलेला असतो. नाग असा निजलेला दिसतो पण जरा त्याच्याजवळचा फणा काढल्याशिवाय राहणार नाही. साधे अहंकार बरे, साधे साप बरे, पण फणा काढणारा वाईट. त्याचा चावा बसला तर विष खलास करून टाकेल समोरच्याला. थोडं समजून घ्या, घेतलं तर बरं पडेल, नाही तर आपलं चालूच आहे. रे माझ्या मागल्या, मी प्रवचन सांगतोय आणि तुम्ही ऐकतोय. तुम्ही आहात तिथे आहात, माझं आपलं चालूच आहे. तो का म्हणे मेलो सांगता सांगता. म्हणजे हे मी तयार केलेलं प्रमाण नाही, गात्यातच आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज, तू का म्हणे मेलो सांगता सांगता. ते म्हणाले अरे बाबा, तुम्हाला ना सांगता सांगता मेलो मी, पण तुमच्यात काही फरक पडला नाही. पुढचा म्हणाला एवढं तुम्हाला सांगायला तरी कोणी सांगितलं होतं. बरोबर, येही बरोबर, कळलं का? काहीही चुकलेलं नाही. पण लक्षात ठेवा, शेवटी काय आहे, दुसऱ्याचं नुकसान होईल हा भाग निराळा, पण जिथे आपलंच नुकसान होत आहे त्याचा प्रथम विचार करावा. आणि दुसरं काही पैशाचे नुकसान अमकं तमकं हा पुढचा भाग आहे, त्याची प्रक्रिया आहे ती. मूळ द्वेष, मूळ अहंकार. आणि इथे सुद्धा तेच लिहिलंय. अहंकार कोणत्याही क्षेत्रात चालत नाही, भक्तीमध्ये सुद्धा नाही. किंबहुना उलट असं मी म्हणेन की ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार शोभून दिसतो पण भक्तीच्या ठिकाणी शोभून दिसत नाही. नाही का, वारकऱ्यात बसून बिडी फुकायला लागलेलं बरं दिसत नाही, नाही का? नाही का? हां, आता काय दारू पिण्या इतकं काही बिडी फुकणं वाईट नाही आहे. पुष्कळचे लोक तंबाखू सुद्धा खातात, पण ते आपण कुठे बसलोय याचाही विचार करून फुकावं, नाही का? तसा अहंकार हा कुठेही असला तरी तो वाईटच आहे. आणि म्हणून गोपिकांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. काल सहज बोलता बोलता सहज दोन तीन शब्द वापरले. अहंकार तीन प्रकारचा, एक संसारातला अहंकार, एक परमार्थातला अहंकार आणि एक आध्यात्मिक अहंकार. अहंकाराचे तीन प्रकार आहेत माझ्या दृष्टिकोनातून, आणखीन कोणाची काय असतील ते असतील, पण माझ्या चिंतनातून जे प्रकट झालं, एक संसारातला अहंकार आहे, त्याचं जिवंत चित्र म्हणजे हा जमलेला समाज. तुम्हाला कोणाला माहीत नाही संसारातला अहंकार काय तो? नाही का, काय आहे, कशा चित्र आहे सगळं? प्रत्येक माणसामध्ये संसारातला अहंकार आहे, कमी जास्ती प्रमाणात आहे, पण आहे. मुलाला मुलगेपणाचा अहंकार आहे, बापाला बापपणाचा अहंकार आहे, बायकोला बायकोपणाचा अहंकार आहे, नवऱ्याला नवऱ्यापणाचा अहंकार आहे, नोकराला नोकरापणाचा अहंकार आहे, पण अहंकार प्रत्येकात आहे.
जो संसारामध्ये अहंकाराला मुरड घालतो त्याचा संसार नीट होतो, जो मुरड घालत नाही त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। हेही तुम्ही काही काही माणसं अतिशय बेचू, जे व्हायचे ते होईल, बरं तर ठीक आहे, त्याला इलाज नाही ना, त्याला इलाज नाही। मग आम्ही एक आमच्या घरी फार सुंदर शब्द प्रयोग लहानपणापासून, भिकेचे डोहाळे तुम्हाला आठवले तर आम्ही तरी काय करणार, भिकेचे डोहाळे कळले का? एखाद्या बाईला डोहाळे लागले, काय लागले, नवरा म्हणला माझ्या पोट डोहाळे लागले, काय म्हणले, चार घरी भीक मागावी, मोठा भिकारी तुझ्या पोटी येतोय, धन्य आहे तू येईन मी। तसं आता भिकेचे जर डोहाळे लागले तर त्याला इलाज नाही, अहंकार असतो पण मुरड घालणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? मुरड घालता आली पाहिजे। गंमत म्हणून सांगू का? चला, काय आता आपल्याला महिना काढायचा आहे, इथे सगळे संसारिक आहेत। तुम्हाला मुरडीचा कानवला माहिती आहे का? मुरडीचा कानवला नाही नाही, माहिती असून उपयोग नाही हो, करता येतो का? माहिती असणं आणि करता येणं फार मोठा फरक आहे। पूर्वीच्या काळी जुन्या काळातली बायका मुरडीचा कानवला करायचं आणि एक कानवला कसा आहे की असे गोल करायचं, त्याच्यामध्ये सारण भरायचं, दूध लावायचं, असं 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 वर करतो जा दिशेत म्हणजे अर्ध त्याच्यावर टाकायचं, असं दाबायचं बरं का, आणि मग ते वेड वाकडे दिसतं, मग तो एक चमचा आला बाजारात, असं भुरकन फिरवलं की त्याला असे काटे 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 येतात, नीट आहे का? फार वर म्हणायचं ते काटे काटे येतात, आणि काय असतं ते जर नीट चिकटलं नाही ना, जिथे दूध लावलंय आणि दाबलंय त्याच्या पुढचं जर कापलं गेलं तर त्या तुपात टाकल्याबरोबर बरोबर तोंड उघलत, मग ती बाई म्हणजे असं कसं कसं झालं काय? आणि शेवटी ते कापून 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 सारण संपत आणि तो गोळा शिल्लक राहतो, कळलं का तुम्हाला कशाचा? ते कापून काढलेले काठ। मग आता कळत नाही त्याचं काय करावं, पण पूर्वीच्या काळी कसं असायचं, ते असं चिटकवलं की नाही की मग ती एक असं तिथल्या तिथे मुरडायचं, ती अशी एक वेणी तयार होते आणि ते मुरडल्यानंतर कसाही तो कानवला टाका तो फुटायचाच नाही आणि मागे शिल्लक राहायचंच नाही। माझं म्हणणं कळलं का? किती मुरडीचा कानवला, संसारात हा कानवला नाही आला तरी हरकत नाही, पण ज्याला संसारामध्ये मुरड घालता येते त्याचाच कानवला फुटत नाही, नाही तर फुटल्याशिवाय राहत नाही। सगळं सारण ताव्यात, काय असं झालं, असं कसं झालं, एवढं सगळं सगळं म्हणजे काय, त्या तुपामध्ये सगळं ते खोबरच आणि खसखस अगोदर मनात होती। अगोदर मनात होती, संसारामध्ये खसखस असतेच बरं का, एकमेकाला एकमेकाच्या होती। आता मला सांगा, पण ज्याला मुरड घालता येते ती दिसते सुद्धा इतकी सुंदर अशी वेणी दिसते, तुटत नाही, फुटत नाही, उकलत नाही, म्हणून ज्या माणसाला जीवनामध्ये जगण्याच्या कर्मामध्ये मुरड घालता येते त्याची वाटचाल शेवटपर्यंत चांगली होती। म्हणून जरा मुरड घालायला शिका, तुमचंही बरं आमचंही बरं, घरच्यांचंही बरं। जी लोक तडातडा बोलतात ना ते समजाव भिंगरी फिरवली, फार फार फिरवले की काय तुकडाच पडतो, आणि नुसता तुकडा पडत नाही तर असे दात येतात बाहेर, ते कापलेले कसे येत असे असे टोको 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 येतात। एक लक्षात ठेवा,
शक्यतो आयुष्यामध्ये कपाकपी करायच्या भानगडीत पडू नका. शक्यतो अहंकाराला मुरड. मी अप्रस्तुत सांगत नाही आहे, सांसारिक अहंकार सांगतोय बरं का. विषय मांडायचे म्हटले ते कितीतरी सांगता येईल का, नाही ते चरित्र पुढेच सरकायचं नाही असंही होईल. नाही तर काय झाले, 10-11 दिवस तर सहज झाले काय. पण हेही ऐकण्यासारखं आहे. भगवंताची रास जर नीट कळायची असेल आणि भक्ती प्रेमाची अवस्था प्रगट व्हायची असेल तर अहंकार निर्माण होऊन जमणारच नाही, लिहून ठेवा तुम्ही. कुठेही तो चालत नाही. दोन शब्द मागे घेऊन दोन पावलं मागे घेतात त्यांचं जीवन यशस्वी होतात. मग त्यांना भित्रे म्हणा नाही तर त्यांना काय म्हणा, पण त्यांचं जीवन यशस्वी होत. दोन पावलं मागे सरलं तर कुठे बिघडलं काही, तसं काही काही अपमान बिपमान काही तुमचा होण्यासारखा नाही आहे. पण का म्हणून अटप अटपलं. संसारामध्ये अहंकार पुष्कळ असतात माणसाला. मी केलं आहे की नाही, कोणी केलं, मी म्हणून